नवी मुंबईतील करावे गावात मागील अनेक दिवसापासून वास्तव्यास असलेले आणि कोणतेही अधिकृत पेपर नसलेले चोर वाटेने भारतात घुसून अवैधरित्या वास्तव्यास असलेले 4 पुरुष आणि 3 महिला असे 7 जण नवी मुंबईतील करावे गावात राहत असल्याचे पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे समजले. यावरून पोलिसांनी पहाटे 5 वाजता सापळा रचून 7ही जणांना ताब्यात घेतले असता सर्वजण बांगलादेशी असून ते अवैधरित्या राहत असल्याचे निष्पन्न झाले. आमचं अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेल जे आहे ते या अशा प्रकारच्या कारवाया करण्याचे त्यांना वरिष्ठांचे आदेशच आहेत. अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलचे ACP धर्मराज बनसुडे यांच्या नेतृत्वाखालील पथक सिनियर PI पृथ्वीराज घोरपडे आणि API अलका पाटील आणि त्यांचा स्टाफ यांना एक माहिती मिळाली की करावे गावामध्ये काही बांगलादेशी घुसखोर नागरिक वास्तव्यास आहेत आणि ते सकाळी 5:30-6 सुमारासच कामावर निघून जातात, रात्री उशिरा परत येतात. त्यामुळे त्यांच्यावर अद्याप संशय कुणी घेतलेला नाही. अशा बातमीच्या अनुषंगाने आमच्या ASTU पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला 24 तारखेला सकाळी अर्ली मॉर्निंग. तर त्यांना 4 पुरुष आणि 3 महिला बांगलादेशी नागरिकाने अवैधरित्या आपलं जे बॉर्डर पॅट्रोल असतं त्याची नजर चुकवून बॉर्डरवरून भारतात कुठलेही वैध कागदपत्र न बाळगता प्रवेश केल्याचं आढळून आल्याने त्यांच्याविरुद्ध NRI पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास NRI पोलीस स्टेशन करत आहे. अवैधरित्या भारतात प्रवेश केलेल्या नागरिकांविरुद्ध कारवाई करणे ही सततची प्रक्रिया आहे. आमच्या विशेष शाखेची जी पासपोर्टची टीम आहे त्यांनी अशा प्रकारे अनेक नायजेरियन, बांगलादेशी आणि इतर देशाचे नागरिक जे अवैधरित्या किंवा त्यांचं व्हिसाची व्हॅलिडिटी संपल्यानंतर अवैधरित्या वास्तव्यास आहेत अशा लोकांविरुद्ध भरपूर कारवाई केलेली आहे आणि सतत चालू राहणारी प्रोसेस आहे.